आदिवासी भागातील मोलमजुरी करणाऱ्या महिला भगिनींचे कष्टकऱ्यांचे मोलमजुरांचे पैसे जर एखाद्या शेतकऱ्याकडे अडकले तर ते काढून देण्याची जबाबदारी ती म्हणजे देवराम लांडेंची. हे जणू आता समीकरणच झाले. त्यामुळे आदिवासी भागातील कुठल्याही जनतेचे कुठं पैसे अडकले, मग ते जुन्नर तालुक्यात असो, आदिवासी भागात असो या तालुक्याच्या बाहेर असो, ही मंडळी आवर्जून देवराम लांडे यांना फोन करतात. देवराम लांडे आपल्या जनतेसाठी तितक्याच तडपेने तिथपर्यंत धावत जातात ज्या शेतकऱ्याकडे त्यांचे पैसे अडकले त्या शेतकऱ्याकडून ते पैसे काढून देण्याचं काम करतात. आदिवासी भागातील एक महिला आपल्या कुटुंबासह नारायणगाव परिसरातील देवजाळी या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतावर मजूर म्हणून कामाला होती. मागच्या 3 वर्षांपासून त्या शेतकऱ्याने त्या महिलेचे पैसे दिले नव्हते. त्यामुळे त्या महिलेने देवराम लांडे यांच्याशी संपर्क साधला आणि देवराम लांडे यांनी पुणे या ठिकाणी राहणाऱ्या त्या शेतकऱ्याशी संपर्क साधून त्या महिलेचे 3 वर्षाचे मजुरीचे 1 लाख रुपये मिळवून दिले. अर्थात त्या शेतकऱ्याची देखील अडचण होती, त्याच्या शेतीत नुकसान झाल्यामुळे तो ते पैसे देऊ शकला नव्हता. त्यांनीही प्रामाणिकपणे त्या महिलेचे पैसे आणून दिले. मात्र देवराम लांडे यांनी संपर्क साधल्यामुळे 1 तारखेचा पैसे देण्याचा वायदा असतानाही त्या शेतकऱ्याने 27 तारखेलाच महिलेचे पैसे आणून दिल्याने देवराम लांडे यांचे त्या महिलेने आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, देवजाळी. आदिवासी भागातील जनतेला न्याय देण्याचं काम देवराम लांडे यांनी आजवर केलेलं आहे. गोरगरीब मजुरांचे पैसे कुठं थकले तर देवराम लांडे त्या ठिकाणी हमखास पोचतात. आता आपण आहोत हिवरे या ठिकाणी. या परिसराला देवजाळी म्हणतात. या ठिकाणी आदिवासी भागातील एक महिला एका शेतकऱ्याच्या शेतावर काम करत होत्या. त्यांची 2-3 वर्षाची मजुरी मिळाली नव्हती आणि ते देवराम लांडे यांच्यामुळं ते पैसे मिळालेत असं सांगितलं जातं आहे. वस्तुस्थिती काय आहे, आपल्याला ना शेतकऱ्याला बदनाम करायचं ना देवराम लांडे यांची तळी भरायची, म्हणजे त्यांची खोटी बाजू घ्यायची. खरं काय ते जनतेसमोर यायला हवं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. ताई नमस्कार, तुमचं नाव काय? सखू दीपक रावते. तुम्ही कामाला कुठे होता? इथं होते. किती वर्ष होतं? 3 वर्ष. 3 वर्ष. तुमचे किती पैसे थकले होते? माझे 1,12,000 थकलेले. 1,12,000 थकले होते. ते मालक पैसे देत नव्हते? ते बोलायचे मी आज देतो उद्या देतो असं करून करून 3 वर्ष असं काढलं. मग पुढे काय झालं? पुढे काय नाही, मग म्हटलं मला राहायचं नाही. ते बोलतात माझे इथं काम नाही, पैसे नाही भेटणार, म्हणजे असं बोल. माहिती अशी मिळते का त्यांनी जी शेती केली त्याच्यामध्ये खूप लॉस झाला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसे नव्हते, परंतु शेवटी व्यवहार आहे, पैसे मिळायला हवेत, तर भेटले आता माझे पैसे. ते शेतकऱ्याचं नाव काय? अनिल कसपटे. नाही, तुम्ही असं दबकत दबकत बोलताय, म्हणजे खोटं नाव घेताय का खरं नाव घेताय? खरंय, अनिल कसपटे. आपण संबंधित शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे तेही समजून घेऊयात. आपल्याला काही त्यांना कोणा बदनाम करायचं दादा, घाबरू नका. प्रत्येक ऐका, प्रत्येकाला अडचण असू शकते, उद्या माझ्यावर पण अशी वेळ येऊ शकते. त्यांचे पैसे थकले म्हणजे आपण बुडवलेले नाही, घाबरायचं काही कारण नाही. देवराम लांडे आलेत, त्यांनी पैसे मिळवून दिले, त्यांना धन्यवाद. पण ते बिचारे आपल्या बहिणीसारखे आहेत, तुम्ही त्यांचे पैसे दिले, तुम्हाला धन्यवाद. नेमकं काय घडलं होतं? थोडं पैशाचा प्रॉब्लेम असतो, पेमेंट आपलं थकलं गेलं, थोडे थोडे पैसे करून आपण त्यांना दिले, पण काही काही बाकी नाही. किती पैसे थकले होते आणि आज पैसे किती दिले? 1,00,000 रुपयांची तेवढे थकले आपण देऊन टाकले सर. सर आज सगळे दिले? सर्व. तुमची काही तक्रार नाही? काही तक्रार. तुमचं नाव काय? अनिल कसपटे. तुम्ही तुमचं मूळ गाव कुठलं? वाकड. तालुका? दादा तुम्ही पण पाहिलेलं आहे, एखाद्याची उधारी राहू शकते, अशा अडचणी येऊ शकतात. दादा म्हणतात मी घाबरलोय, घाबरायचं काही कारण नाही. त्या कुटुंबाला मदत आपण केली, पैसे आता काढून दिले. देवराम लांडे यांनाही धन्यवाद. तुम्ही आता काय सांगाल? साहेब, त्यांनी 1 तारखेचं हे प्रॉमिस केलं होतं, पण ज्यावेळेस त्यांना फोन आला साहेबांचा, त्यांनी 4 दिवस अगोदर त्यांना हे पैशाची अरेंजमेंट करून त्यांना 1,00,000 रुपये आणून दिले. त्यांचे पैसे दिले, त्यांचं सगळं साहित्य दिलं, आता कुठली तक्रार राहिलेली नाही? त्यांच्याकडून तक्रार आहे का ते विचार. नाही, त्यांनी सांगितलं आमची काही तक्रार पण काही तक्रार नाही, हे सामंजस्यानी सगळं मिटून गेलेलं आहे. आपण पाहतोय एका गोरगरीब कुटुंबाला देवरामजी लांडे यांच्या मध्यस्थीनं पैसे मिळालेले आहेत. संबंधित शेतकऱ्यांसुद्धा मान्य केलं आहे की बाबा माझा व्यवसाय अडचणीमध्ये होता, माझ्याकडे पैसे नव्हते, परंतु त्यांनी आता कुठून तरी मित्रांकडनं इकडनं तिकडनं पैसे आणून संबंधित महिलेचे पैसे दिलेले आहेत. देवराम लांडे ह्या गोरगरीब जनतेचा दुवा नेहमीच घेत असतात, त्यांचे विरोधक अनेकदा टीका करतात, देवराम लांडे नौटंकी आहे, खोटं बोलत आहेत, परंतु ही वस्तुस्थिती आहे.
की देवराम लांडे यांच्या प्रयत्नाने हे पैसे मिळालेलेच आहेत. याचा अर्थ असा नाही की संबंधित शेतकरी हे पैसे बुडवत होता, परंतु देवराम लांडे यांनी संबंधित शेतकऱ्याला फोन केला, घटनास्थळी आले, स्वतःच्या पदर खर्चाने इथं आलेत. असा विषय नाही की बाबा ह्या महिलेचे पैसे मिळून दिले मग त्यांच्याकडनं डिझेल पेट्रोलला पैसे घेतलेत. देवराम लांडे ह्या गोरगरीब कुटुंबाचा नेहमीच दुवा घेतात आणि म्हणूनच हे आदिवासी भागातील जनता देवराम लांडे यांना डोक्यावर घेते. देवरामजी लांडे साहेब, आज तुम्ही या कुटुंबाला पैसे मिळून दिले, तुम्हाला मनापासून धन्यवाद. भले विरोधक काहीही टीका करो, तुम्ही काय सांगाल? वाणे साहेब, खरं तर या कुटुंबाची माझी काही ओळख नाही, परंतु ज्या वेळेला ह्या महिलेने मला फोन केला आणि मी त्यांना विचारलं तुम्ही मला फोन कसा काय केला, म्हणे मी एकाकडून तुमचा फोन नंबर घेतला आणि मला त्या बनकर फाटीवरच्या महिलांचे पैसे बुडवले होते आणि ते तुमच्यामुळं मिळाले आणि म्हणून त्या मी तुम्हाला फोन केला. मग त्या महिला माझ्याकडे आलं तर मी आपला सकाळी सकाळी बनेरोज बसलो होतो मी आंघोळ करून नेटकूज. त्या टायमाला त्या नेटकुतीचं संदीपावरून ते आले आणि मला विचारलं, मी त्यांना फोन लावला तर त्यांचं मी त्यांना विचारलं ते असे 2-3 वर्षे त्यांना आज देतो उद्या देतो असं करून करून त्या बी वैतागली होत्या आणि त्या माझ्या हजारला आल्या. आणि म्हणून हे बारीक पोहरे वाणी साहेब, त्यांची मुलगी इकडे बाय, ही मुलगी नववीला साहेब, ही मुलगी नववीला इथं शिकली 3 वर्षे, त्याच्यामुळं त्या मला गरिबांची फार साहेब क्यू येते आणि म्हणून या मुलांसाठी मी शेटला फोन केला. पण शेटने बी मला सांगितलं का साहेब, मी त्यांना रिस्पेक्टली बोललो, थोडा मी चिडलो, तो माझा स्वभाव आहे, परंतु ते मला म्हटले मी 1 तारखेला पैसे देतो. मला झक मार, जमीन गहाण ठू, ट्रॅक्टर काही कर. ते म्हणलं ठीक आहे. मी किती वाजता विचारलं तर म्हणे 5-7 देतो. पण मी त्या शेठला पण धन्यवाद देतो की 1 तारखेचा केलेला वायदा आज 27 तारखेला पैसे दिले. मी मगाशी त्यांना धन्यवाद दिला आहे. आणि ते पैसे माणूस जरी बहुत अडचणीत असेल तरी आपले पैसे मिळण्याचे कारण, ते एक आज विधवा आहे, 3 वर्ष आले मालक नाही आहेत, त्यांच्या 3 बहिणी आहेत इकडे, त्यांच्या 3 बहिणी आहेत. आता हे पैसे त्यांना आम्ही मोजून साहेब त्या पोरांच्या हातामध्ये दिले. तुम्ही जसे मागायची म्हणजे रक्कम किती? रक्कम 1 लाख रुपये साहेब, परंतु ते गुलाबाच्या फुलात त्या पोरांच्या आणि मी तुला काय सांगितलं बाय, मी ते पैसे या पोरांचे नाव उठा हे 1 लाख रुपये ती पोरगी नववीला आहे, 4-5 वर्षांचं लग्न होणार आहे आणि हे 1 लाख रुपये तुम्ही त्या पोरीच्या नावावर टाका. त्यांच्या कष्टाचेच पैसे, हे तुझ्या कष्टाचे पैसे आहे म्हणला. तू 3 वर्षे ह्या शेतामध्ये पाणी भरले, हे शेत राखले, इथे झाडझूड केलेले आणि हे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत. ह्या गोरगरिबांचे पैसे मिळून देताना त्यांच्याकडनं काही लाभाची अपेक्षा ठेवता? ही लक्ष्मीची शपथ आहे साहेब, माझ्या उभ्या आयुष्यामध्ये माझं स्वतःचा डिझेल टाकून स्वतः त्यांना काय, मी तुमच्या काही अपेक्षा केली का? तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल? नाही, छान वाटतंय. नाही, पण मी काय काय केलं तुम्हाला कोण कोण सांगितलं? मी ऑफिसला गेले, तिथं मला नंबर भेटला, मी साहेबांना फोन केला, मग मी त्यांच्या रूमवरती गेले, मग मी म्हटलं माझं असं असं आहे, 3 वर्ष झालं माझे पैसे बुडवलं, माझं पैसे जेणेकरून तुमच्याकडनं भेटतील तेवढं मला धन्यवाद आहे ना. मग ते देवरामजी लांडे, आता आम्ही नेहमी पाहतो तुम्ही गोरगरीब जनतेचे पैसे नेहमीच मिळवून देत असता, परंतु तुमचे जे काही विरोधक मंडळी आहेत स्वतः तर काही करत नाही, परंतु वारंवार तुमच्यावर टीका करत असतात. देवराम लांडे म्हणजे एक नौटंकी माणूस असं पण म्हणतात तुम्ही विरोधकांबद्दल, अशी जी टीका होते त्याबद्दल काय सांगाल? साहेब, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, ते जेवढे माझ्यावर टीका करतील तेवढा मी जास्त राजकारण टिकेल, कारण या अशा बारीक बारीक मुलांचं आशीर्वाद माझ्या पाठीचे आहेत. मी नेहमी सांगत असतो की माझ्या पाठीची असणारी गरीब जनता, ती विधवा महिला असेल, एखादा गरीब असेल, म्हशाच्या बाजारामध्ये मी जाऊन तिथं पहिले आपल्या म्हशाच्या बाजारला लोकांना पराणे लावायची, चाकूनी कासरा कापायची, बैल घेऊन जायची, पण मी तिथं तंबू टाकतो, वर्षातून 2 लाख रुपये खर्च करतो, शेतकऱ्याला मी आधार देतो, कोण कुठल्या जातीचं आहे, कोण कुठल्या धर्माचं आहे, सर्वांना मी मदत करतो. बनकर फाट्यावरती सुद्धा मी मदत करतो आणि ह्या 3 बहिणी आहेत ताईकडे, ह्या 3 बहिणी आहेत आणि या 3 बहिणींनी मला सकाळी येऊन भावासारखं माझ्या पाया पडल्या. 3 बहिणी मला म्हणले तुम्ही आम्हाला एक माझा आमचा भाऊच भेटला. आजपर्यंत अशा किती लोकांना तुम्ही पैसे मिळवून दिले असतील? वाणी साहेब, आजपर्यंत मी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 850 लोकांना पैसे मिळवून दिलेत 10 वर्षामध्ये, 850 लोकांना, कोणचे 1,000, कोणचे 2,000, कोणचे 1.5 लाख, कोणचे काय, हे सगळं मी केलं आहे. आणि म्हणून अशा लोकांची संख्या साहेब माझ्याकडे 25%. मी जे राजकारणामध्ये पक्षाच्या विरहित किंवा पुढाऱ्यांच्या विरहित निवडून येतो आहे, माझा पक्ष म्हणजे ही जनता.
माझा पक्ष माझे राखणदार जनता ही जरी पक्ष असला तरी आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेतच ना। राष्ट्रवादी पक्ष म्हणजे माझा मूळ पक्ष आहे। राष्ट्रवादी मला जिल्हा परिषद अध्यक्ष केला, राष्ट्रवादीने मला एवढं केलं, वल्लभचंद बेंडकेने मला अध्यक्ष केलं, अतुल शेट्टी माझ्या पर्याला एवढं मोठं केलं आणि त्यांच्यामुळं तर आधार आहे ना। पण साहेब तुम्ही जे मगाशी म्हटले माझ्यावर जी टीका होते नेहमीच मी नाही आम्ही पाहिलेले, आम्ही जेव्हा तुमच्या बातम्या करतो ना कधी कधी आमच्यावर पण टीका होते की तुम्ही देवराम लांडेंची एवढी तळी का भरता, एवढी बाजू का घेता। साहेब आता सकाळीपासून मी 4 तास इथं आहे आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान वाटतो की नारायणगावची सगळी मंडळी आली आणि ते शेतकरी माझ्यासमोर येत नव्हता, त्याचा लटकाव झाला होता की बो हे वादळ एवढं चिडलं काय करील। मी त्यांना बोलवा इकडे अनशेट इकडे नाही ना इकडे 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 असं नाही, हे ते शेतकरी आहेत ते मंगाशी माझ्या समोर यायला सुद्धा घाबरत होते पण मी त्यांना सांगितलं पैसे भेटले इथे थांबला, आम्हाला कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, या बारीक बारीक पोरांत तळतळ घ्यायचं नाही आणि या बारीक बारीक पोरांत तळतळ घेऊन उपयोग नाही। त्याने बिचाराने बायकोचे 10 गांड ठेवून पैसे आणले, 1.5 कोटीची जमीन येतो बिचारा अडचण ते त्याने मंगाशी सांगितलं। साहेब मला भीती वाटली होती पण मी आज व्याजाने पैसे आणून मला देवराम लांडेंची भीती वाटली होती। भीती साहजिक असणार ना माणसं पैसे नाही मला वाटलं एवढे पैसे देणे काय झालं मारझोड करतील। जुन्नर तालुक्याची ती संस्कृती नाही, तुम्ही बाजूच्याच तालुक्याची आहे, प्रत्येकावर वेळ येऊ शकते। बीपीचे त्रास असल्यामुळे थोडीशी भीती आहे बाकी काही काळजी करू नका। देवराम लांडेसुद्धा एक जरी त्यांचा असा आवाज मोठा असला बाहेरून जरी ते पंचासारखे असले तरी आतून ते अतिशय चांगले आहेत, सफरचंदासारखे आहेत, लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना प्रचंड आस्था आहे, आदिवासी जनतेबद्दल तर प्रचंड कळवळ आहे, स्वतःची पदर मोड करून ह्या गरीब जनतेला त्यांच्याकडनं दुवा मिळतो हे आम्हीसुद्धा पाहिलेले। देवरामजी लांडे आता ह्या लोकांचे तुम्ही पैसे मिळवून दिलेले आहेत, ह्या लोकांचा असाच दुवा घ्या, आता तुमची प्रतिक्रिया नेमकी काय असणार आहे? साहेब माझी प्रतिक्रिया म्हणजे मी खुशी खुशी आहे, या गरीब लोकांचे पैसे 1 लाख रुपये भेटले म्हणजे मला आयुष्यामध्ये हा मोठा दुवा भेटला आणि मला मी माझा स्वतःचा अख्खा दिवस आणि माझा मी आता यांना माझ्या गाडीमध्ये घरी पोच करणार आहे। आदिवासी वादळ गाडी इथं खालं गाव आहे हां, त्यांचं गाव कुठलं? त्यांचं गाव तसं सोनावळे आहे आणि त्या बहिणीकडे राहतात, ही त्यांची मोठी बहीण। कुठलं गाव? इंगळून। इंगळूनला राहतात पण याचं बिराड आता हे जे आहे तुम्ही त्यांना घरपोच करणार? हो घरपोच, त्यांना घरपोच करणार, त्यांना नाश्ता देणार आणि हे पैसे तुमच्यासमोर त्या बाईच्या हातामध्ये आणि या बाळाच्या हातामध्ये मी देतो आहे। आणि म्हणून साहेब ही मुलगी हा मुलगा समजा माझीच नातवंड ही पोरगी माझ्या मुलीसारखी आहे आणि म्हणून काही काही लोकांनी मी बनेलोवर माही बाहेर दिली, काही लोक कमेंट करतील पण मी आवरून बसलो होतो आणि अचानक तिथं मुलाखत झाली आणि मला कधी असं कमीपणा नाही साहेब, मी अध्यक्ष होतो तेव्हा असाच, मी सदस्य होतो तेव्हा असाच, मी आता काहीच नाही तरी असाच। आणि म्हणून हे वाणी साहेब तुमच्या गावातला प्रश्न आहे नारायणगावचा, तुम्हीसुद्धा इथं धावून आलात, आपण हे बिराड त्यांचं मी त्या शेठला धन्यवाद देतो का त्यांनी गुलाबाच्या फुलामध्ये हे सगळं बिराड त्यांचं साहित्य कुठे साहित्याला गालबोट लावलं नाही, सगळं साहित्य त्यांचं दिलं, ते जरी घाबरले होते ते मगाशी येताना त्यांचा असा 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 करत होते कारण माझं बीपी हाय झालता त्या दिवशी, त्यांना वाटलं हा माणूस काय करेल। मला सुरेश वाजगे साहेबांचा आमचा तालुका युवक अध्यक्षचा बोलू सगळं चिडू नका पण साहेब नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, मी चिडल्यामुळं 1 तारखेचे पैसे 27 आले आणि त्यांचा माझं का वैर नाही का बांधायला बांध नाही, ते पण माझे कोणतरी आहेत आणि म्हणून मी मगाशी सांगितलं कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा मी प्रत्येकासाठी करतो। बुवा समजायला पूर्व भागामध्ये एखादा मराठी असेल एखादा दलित असेल एखादा कोणी असू द्या त्याचे पैसे थकले कष्टाचे का वादळ चिडलं आणि म्हणून मी जातीवाद करीत नाही, मला सगळ्या माणसांची गरज आहे आणि उभ्या आयुष्यामध्ये मला समाजाचा फार मोठं योगदान आहे। साहेब आज त्या तिघी बहिणींनी सकाळी येऊन माझं दर्शन घेतलं, त्या मुलांनी माझं दर्शन घेतलं, मला किती माझ्या आयुष्यामधला हा फार मोठा एक क्षण आहे की या गरीब महिलेला मी आज न्याय दिला। 1 रुपया कोणी देत नाही पण 1 लाख रुपये त्या बाईला भेटले तिच्या कष्टाचे आणि त्या मालकाने सुद्धा सांगितलं का साहेब मी लॉस झालो आहे, मी 1.5 कोटीची जमीन घेऊन मी लॉस झालो आहे, त्यांना पण आम्ही काय म्हटलं नाही, गावकरी मंडळांना मी धन्यवाद दिला आणि वाणी साहेब तुम्ही प्रत्येक वेळेला सुद्धा असं आमच्या सुखदुःखामध्ये असता, आज माझ्यासोबत आता
काही कार्यकर्ते मोहन शेठ बोराडे आहेत, हे सुद्धा इथं काम करतात. इकडं मी यांच्या मुलीचं ना, यांच्या हे इथं कामाला इथं वाटाणा जमीन करतात, शिरवलीचे आंबवणे. काय नाव? दिघे. दिघे नाव सांगा. शिरोलीपूर. हा, शिरोलीपूर. शिरोली नाव सांगा. दोंडुबन दिघे. तुम्ही इथे कामाला असता, तुमचे काही पैसे थकले नाही ना? तर त्यांनी मला, मुलीचं लग्न होतं, मला म्हणले मला काहीच नको, फक्त माझ्या पोरीच्या लग्नाला या, मी तुमचा समर्थक आहे. मी पोरीच्या लग्नाला आलो तर इथं आणि आज दुसऱ्यांदा आलो. दोन याला या फिरतात. मंगाचे कळंदाय मातेचं दर्शन घेतलं, गावकऱ्यांनी माझा सत्कार केला. मी वाणीसाहेब गरीब खुशी 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 गरीबाला पैसे मिळून दिले खुशी खुशी. आमचे नेते आदरणीय आमदार साहेबांचा निरोप आलता का वादळ काही करणार नाही ते मिटून घेईल, आणि म्हणून या आया बहिणींना न्याय भेटला त्यात मी खुशी खुशी. धन्यवाद. माझी बहीण सखूबाई दीपक रावते ही या कसपाटे अनिल कसपाटे हे 3 वर्षे या शेतामध्ये राबत होती. तिचा नवरा वारला, ती रानकी मुंडकी इथं राहत होती. त्यांनी वेळेवर तिला दे महिन्याला 1,000-2,000 असं द्यायचं. पूर्ण काय तिचा पगार त्यांनी दिला नाही, म्हणून ही गोष्ट ही आम्हाला करावा लागली. आम्हाला काय माहीत नव्हतं, लांडे साहेब यांचा नंबर नव्हता, माझ्या बहिणीला काय नव्हतं. ती माझ्यापाशी यायची, रडायची, आणि मग ती आम्ही एक दिवस जुनरला गेलो, त्यांचा नंबर घेतला लांडे साहेबांचा, फोन केला. ते तुमचं गाव कुठलं? आमचं गाव इंगळून. इंगळून गाव. देवराम लांडेंचा मतदार संघ सुद्धा तोच. ते जिल्हा परिषद सदस्य, आपल्या मतदारसंघातले जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत हे माहीत नव्हतं? हो माहित होत. आम्ही लय वर्ष मुंबईला राहिलो ना, गेल्या वर्षी आलो गावी. हा, तुमचं मतदान कुठे? मतदान इंगळून. गावालाच मतदान आहे? हो गावालाच. पण देवराम लांडेंच्या मदतीमुळं तुमच्या बहिणीला पैसे मिळाले, आता तुमची भावना काय? भावना काय म्हणजे ते देवासारखे धावून आली. देवराम लांडे म्हणजे हे आमचा गरीब गोरगरिबांचा आधार कार्ड म्हणून आम्ही समजतोय. आणि माझ्या बहिणीला रानकी मुंडकीला 2 मुलांना यांनी 1,00,000 याची मदत करून दिली. हेच आम्हाला लय म्हणजे लय 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 उपकार येतं लांडे साहेबांचं. साहेब आमचे मामा आहेत, आमचे पैसे त्यांनी मिळून दिले, आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि असे याच्या वेळेस माझी शाळा पण बुडाली. मामांना असं सांगते की मला शाळेत कुठेतरी हे करून द्या, जॉईन करून द्या. आणि मम्मीला काम शोधा म्हणते. आदिवासी भागातील रंजलेल्या गांजल्यांना मदत मिळून देणं हे देवराव लांडे यांचं नेहमीच काम राहिलेलं आहे. याची अनेक वेळा आम्ही देखील साक्षीदार आहोत. हे आदिवासी जनतेला अशाच प्रकारे देवराम लांडे कायमस्वरूपी मदत करत राहतील, आणि ही आदिवासी जनतासुद्धा देवराम लांडे यांच्या पाठीशी सोबत राहिलेली आहे. भले विरोधक किती टीका करो, काहीही म्हणो, देवराम लांडे यांना त्याचा काही फरक पडत नाही, परिणाम होत नाही. परंतु ह्या गरीब जनतेला देवराम लांडे यांचा नेहमीच आधार राहिलेला आहे, आणि म्हणूनच आदिवासी लोक म्हणत आहेत की देवराम लांडे हे आमचं आदिवासी वादळ आहे. जे शिरवली असू, बनकर फाटा असू, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे जर शेतकऱ्यांकडून लेबरचे पैसे राहिले तर देवराम लांडे मदतीनं धावून जातात, आणि म्हणूनच ही जनता आज देवराम लांडे यांना डोक्यावर घेते. ज्या शेतकऱ्यांनी पैसे थकवले होते त्या शेतकऱ्यांनी उशिरा का होईना प्रामाणिकपणे पैसे दिलेत, त्याही शेतकऱ्याला धन्यवाद. ह्या मायमाऊलीला त्यांचे पैसे मिळाले, त्यांच्या भविष्यकाळासाठी मुलांचं शिक्षण असेल, लग्न असेल, त्या लग्नासाठी हे पैसे कामाला येतील. आणि देवराम लांडे आपण जे ह्या जनतेला सहकार्य करता, त्यांचा दुवा घेता, हा सुद्धा फायदा भविष्यकाळासाठी आपल्याला नक्कीच मिळेल. सुरेश वाणी, बिगिनर टाईम्स, देवजाळी.